क्या होता है ये तो पकड़ दे ए तुझा कुठे रे फोन देखो विरोधक जो प्राइवेट लिमिटेड कंपू के समर्थक है वो ऐसे आरोप करेंगे क्योंकि उनके साथ काम करने वाले कोई भी कार्यकर्ता नहीं है। जो उनके साथ है आउटडेटेड है, उनको काम का कुछ भी मालूम नहीं है, उनकी गलतफहमी है। काम करने वाले हमारे नितिन लांडगे एंड ग्रुप था, हर साल वो तालाब पारी पे दिवाली पहाट का प्रोग्राम सेलिब्रेट करता है। उन्होंने नियम से रूल के हिसाब से परमिशन मांगी और उनको परमिशन मिली, लेकिन ये लोग हैं नींद में थे, नींद से उठे और उनको याद आया अरे दिवाली पाठ का प्रोग्राम हमें करना है। कैसा करना उनको मालूम नहीं, क्योंकि नितिन लांडगे ही प्रोग्राम करता था। और बाद में परमिशन नहीं मिली तो हाईकोर्ट में भी गए और हाईकोर्ट ने अच्छी तरह चपराक दी, उनकी याचिका खारिज की। जो सच है उसके साथ में कोर्ट ने निर्णय दिया। इस बार किस तरीके से मनाई जाएगी दिवाली पार्ट तालाब वाली में और बैंक डेटेड अर्थी भरी थी, वो कुछ भी आरोप करेंगे। बैक डेटेड अर्जी बिर्जी का कुछ सवाल ही नहीं था। रिजसर एप्लीकेशन हम लोगों ने दिया था, रिजसर जो रूल के हिसाब से हर एक डिपार्टमेंट हम लोगों ने अर्जी दी थी और हर एक डिपार्टमेंट ने उसी तरह से कोर्ट में अपना जो क्या जो सबूत है वो आज कोर्ट के सामने आ गए और कोर्ट ने हमारे साथ में निर्णय दे दिया। इस प्रकार का जल्लोष होगा, जल्लोष की क्या बात है, काम करने वाले लोग है, यूथ है, यूथ एनर्जी है, वह आपको दिखेगी। और थाने में इस बार एक अलग एनर्जी है क्योंकि थाना का आदमी आज महाराष्ट्र के मुख्यमंत्री पे सीट पे है, इसीलिए कार्यकर्ताओं में जल्लोष। कोर्टाच्या आदेशानुसार त्यांनी जे ऑब्जेक्शन होतं ते कोर्टाने फेटाळलेलं आहे, ती याचिकाच फेटाळलेली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न झाला तर तो सांभाळण्याकरता पोलीस प्रशासन सक्षम आहे। पोलीस त्यांच्या पद्धतीने कारवाई करतील, पण तरीसुद्धा आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर आम्ही नक्कीच शिंगावर घेऊ, हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। म्हणजे दिवाळी पहाट दोन वर्षाने येते, तरुणाईमध्ये उत्साह असणारे, कलाकार देखील असणारे, कसा असणार उत्साह? उत्साहवर्धक हा कार्यक्रम आहे। त्यांना माझं सांगणं आहे, ज्या ज्या तरुणांना आपल्याला पाठवायचं आहे त्यांनी त्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कुठल्या पक्षाच्या नावावर कार्यक्रम नसतो, तीन तीन ठिकाणी कार्यक्रम आहेत आमचे यावर्षी, पण काम करणारी कार्य करणारी मंडळी आपल्याकडे आहे, आमच्याकडे आहेत। आपल्याकडे जी काही लोकं आहेत ना, ती संपलेली लोकं पण म्हणतो ना शिल्लक राहिलेली अशी लोकं आहेत। त्यामुळे जरा चांगल्या लोकांबरोबर काम करायला शिका आणि चांगल्या लोकांबरोबर काम केलं तर आपल्याला असा नाहक मानसिक त्रास होणार नाही याचीसुद्धा कल्पना आपण घ्या। माननीय खासदार यांनी पोलीस कमिशनर ऑफ ठाणे यांना एक पत्र दिलं आणि त्यात म्हटलेलं आहे की कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणं, MRTP दाखल करणं, या सर्वामागे नरेश मस्के यांचा हात आहे। मी खास करून किंवा त्यांच्या सांगण्यावरून हे सर्व गुन्हे दाखल होत आहेत, मी खास करून त्यांचे आभार मानेन।
की सद्य परिस्थितीला तसं पाहिलं तर लोकशाहीमध्ये जी संविधानिक पद आहेत त्यातलं कुठलंही पद माझ्याकडे नाही आहे, और ते असं पद नसतानासुद्धा हे सर्व माझ्या आदेशावरून या ठिकाणी चालतं आहे अशा पद्धतीने त्यांनी पत्र दिले. त्यांनी माझ्यातली जी काही ताकद आहे किंवा माझी जी काही मान आणि सन्मान आहे तो खास करून त्यांनी दाखवून दिलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानेन. कस्तुरी मृगाचं उदाहरण मी नेहमी देत असतो की कस्तुरी मृगाच्या नाभीमध्ये सुगंध असतो आणि त्या कस्तुरी मृगाला माहीत नसतं आणि त्या सुगंधाच्या शोधण्याकरता तो कस्तुरी मृग गावभर पूर्ण जंगलभर जोरदारपणे धावत असतो, परंतु त्याला माहीत नसतं की त्याच्या बेंबीमध्येच हा सुगंध आहे. आणि खास करून खासदारांनी मला आज जाणीव करून दिली की नरेश मस्के तुझी ताकद किती मोठी आहे की सरकारी अधिकारी सगळे तू चालवतोयस, तुझं ऐकतात, त्याबद्दल माझ्या ताकदीची जाणीव करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानेल. आणि त्यांनी जे काही आरोप केले होते की नरेश मस्के यांच्या सांगण्यावरनं डेट बदलले अर्जाच्या, चुकीच्या पद्धतीने अर्ज केला गेला, मला विचारे साहेबांना एवढंच सांगायचं आहे, विचारे साहेब आपण खूप मोठे नेते आहात, खालची कामं आहेत नाही तुम्हाला कधी माहिती नाही आहे, हे अशा काही कोणी गोष्टी कोणी डेट वगैरे बदललेल्या नाही आहेत, ही काम करणारी मुलं आहेत. नितीन लांडगेच आत्तापर्यंत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी दिवाळी पाठ व्हायची, त्यामुळे जी काही कामाची प्रोसिजर आहे ती नितीन लांडगेंना माहिती आहे. त्यांनी एक महिन्यापूर्वीच महापालिकेला अर्ज दिला होता, त्याचबरोबर पोलीस स्टेशनला अर्ज दिला होता, सर्व प्रोसिजरनी काम झालेलं आहे. आपण नेते आहात त्यामुळे आपल्याला या माहिती नाही आहेत, पण मला एवढंच म्हणायचं आहे की आज कोर्टाने तुम्हाला चांगली चपराक दिलेली आहे. फक्त कुठलंही काही झालं काही हो नरेश मस्केनेच केलं अशा पद्धतीचा जो का आपण ग्रह केलेला आहे तो असा ग्रह करू नका, नियमाने वागा, सर्व काही व्यवस्थित होईल. शिवसैनिक तुमच्यासोबत नाही आहेत याचा राग नरेश मस्केंवर काढू नका, परंतु आत्मपरीक्षण करा की शिवसैनिक जो कार्यकर्ता आहे जो ॲक्टिव कार्य गेली 10 वर्ष सातत्याने युवासेनेच्या माध्यमातून दिवाळी पहाट प्रोग्राम आम्ही तळावपाळीला राजवन ज्वेलर्ससमोर करत आहोत आणि तुम्ही पत्रकार पण ह्या सर्व गोष्टींचे साक्षीदार आहात. आणि ह्यावर्षीसुद्धा दिवाळी पहाट मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी जसं की माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी हिंदू सणांवर जे निर्बंध 2 वर्षापासून होते ते उठवले होते आणि मोठ्या उत्साहामध्ये आम्ही दिवाळी पहाटचं आयोजन तिकडे केलं होतं. परंतु त्या दिवाळी पहाटच्या आमच्या परमिशनवर समोरच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून पिटिशन दाखल करण्यात आली की ही जागा आमची आहे आणि इथे परमिशन आम्ही अगोदर टाकलेली आहे, शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून आम्ही चुकीच्या डेट्स टाकून ही परमिशन मिळवलेली आहे, अशी पिटिशन त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केलेली होती. परंतु आज ठाणे महानगरपालिकेतर्फे जो युक्तिवाद झाला त्याच्यामध्ये हे निदर्शनास आलं की आम्ही कुठल्याही प्रकारच्या दबावतंत्र न वापरता त्यांचे जे नियम आहेत जे म्हणजे की 1 महिन्या अगोदर तुम्ही ॲप्लिकेशन द्यायला हवं आणि जे डॉक्युमेंट्स लागतात परमिशनसाठी ते आम्ही प्रॉपर अप टू डेट त्या दिवशीच सबमिट केलेले होते. माननीय जज साहेबांनी ते सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले आणि अंतिम निकाल जो आहे तो माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या पक्षामध्ये लावलेला आहे. राजकारण करण्यासाठी बरेच मुद्दे आहेत त्याच्यामध्ये मला पडायचं नाही आहे, परंतु हा एक सांस्कृतिक प्रोग्राम होता. ठाणे हे एक सांस्कृतिक शहर आहे, परंतु दिवाळी पहाटचा प्लॅटफॉर्म हा राजकारण करण्यासाठी काही लोकांनी हेतुपुरस्कृत वापरला, परंतु हायकोर्टाने त्यांना मोठी चपराक आज दिलेली आहे आणि आज शिंदेसाहेबांचा आणि खऱ्या अर्थाने माननीय नरेशजी मस्के साहेबांचा हा मोठा विजय आहे. मस्के साहेब